शेती करत असताना दोनच प्रमुख कारणांमुळे मोठं नुकसान होतं एक म्हणजे पिकांवर पडणारे विविध रोग मग त्यामध्ये बुरशीजन्य रोग त्याचबरोबर जीवाणूजन्य रोग विषाणूजन्य रोग असतील आणि दुसरं म्हणजे विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव मग त्यामध्ये बोंडाळे असेल त्याचबरोबर पतंग असतील पांढरी माशी विविध प्रकारच्या किडी असतील तर यामुळेच बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असतं तर याच्यावर उपाय म्हणून बऱ्याच वेळा शेतकरी काय करतो की जे काय पेस्टिसाईड्स असतील इन्सेक्टिसाईड फंगिसाईड्स असतील जे अगदी विषयुक्त जे काय औषध आहेत त्याची फवारणी करतो मग त्यामुळे कदाचित या किडींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव नष्ट होतो किंवा कमी होतं पण त्यामुळे जे काय उत्पादन आहे तर त्याच्यामध्ये विषाचा प्रादुर्भाव होतो विषाचा अंश त्या फळांमध्ये येत असतो फुलांमध्ये किंबहुना पानांमध्ये येत असतो मग त्याकरताच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक अशी वैविध्यपूर्ण आणि नवीन औषधांची ट्रीटमेंट सांगणार आहे की जी शंभर टक्के टॉक्झिन फ्री म्हणजे शंभर टक्के विषमुक्त आहे आणि ही, ही ट्रीटमेंट इतकी जबरदस्त आहे की ही जी 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 जर जिची जर फवारणी जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये केली तर सर्वच प्रकारच्या किडी सर्वच प्रकारचे आजार ज्यामध्ये कारपा असेल बोकड्या असेल त्याचबरोबर विविध प्रकारचा मर रोग असेल टोमॅटोवरील जे काय आहे ते काळे डाग असतील पानांवरील काळे डाग असतील पानांमध्ये गाठी तयार होणं हुन, होणं असेल तर असे विविध प्रकारचे आजार तर मुळापासून नष्ट होऊन जातीलच पण त्याचबरोबर तुमचं उत्पादनसुद्धा वाढेल तुमच्या फळामध्ये टवटवीत पाना येईल तुमच्या फुटव्यांची माड होऊन तुमच्या झाडांची वाढसुद्धा जबरदस्त रीतीने होईल तर आपण डिटेल या व्हिडिओमध्ये हा प्रॉडक्ट कुठला आहे याविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा महाराष्ट्रात पिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक पिकांवरील किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी शंभर टक्के नॅचरल आणि विषमुक्त अशी औषधांची एक ट्रीटमेंट आम्ही तुम्हाला सांगतो आहे जी की आम्ही किसान फॉर यू या साईटून त्या ठिकाणी ऑर्डर केली आहे कार्ता कंपनीचे बरेचसे प्रॉडक्ट्स याच्यामध्ये आम्हाला भेटलेले आहे तर यामध्ये जर आपण बघायला गेलं तर यामध्ये आपल्याला जे भेटलं आहे तर पहिलं जे प्रॉडक्ट याच्यामध्ये भेटले ते आहे लायझोरस त्याचबरोबर याच्यामध्ये ज्या औषधाच्या ट्रीटमेंटमध्ये दुसरी गोष्ट जी भेटली ती आहे मिट्टी साइड। तर हे मिट्टी साइड हे एक प्रकारचं बॉटनिकल फॉर्म्युलेशन आहे तर याच्यामध्ये भेटलेली तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजेच नॅनो एन आहे तर हा नॅनो एन के एकोणीस एकोणीस बाय एकोणीस साधारणपणे या प्रपोर्शनमध्ये त्या ठिकाणी देण्यात आला तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की या जे काय औषधं आहेत किंवा जो काय हा प्रॉडक्ट आहे तर याची प्रत्येकाची खरोखर गरज काय आहे त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की हे कोणत्या पिकांवर कशा प्रकारे काम करतं त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की याची फवारणी किंवा याचा वापर कसा करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे कधी करायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर कसं करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये जो पहिला प्रॉडक्ट जो भेटतो तो आहे लायझोरस तर लायझोरस हा प्रॉडक्ट व्हायरस आणि बॅक्टेरियाला मारण्यासाठी अगदी सक्षम आहे आणि शंभर टक्के टॉक्झिन फ्री किंवा शंभर टक्के विषमुक्त सुद्धा हा आहे तर या लायझोरसमध्ये सर्व याच्यामध्ये दोन साधारणपणे या बॉटल्स त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील व याच्यामध्ये एक ग्रॅम हे साधारणपणे लायझोरस असतं आणि याच्यामध्ये पन्नास एम एल हे साधारणपणे ॲक्टिवेटर असतं तर ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून लायझोरस त्या ठिकाणी आपल्याला मारायचं असतं ते कशा पद्धतीनं मारायचं तेच सांगण्याआधी हे लायझोरस काय काम करतं आणि कशा पद्धतीनं तुमच्या पिकांना हे वाचवत असतं तर हे हे जे काय लायझोरस आहे तर सर्वच प्रकारचे बुरशीजन्य जे काय रोग असतात मग त्यामध्ये करपा असेल त्याचबरोबर बोकड्या आजार असेल त्याचबरोबर विविध फळांवर ठिपके पडणे असेल त्याचबरोबर व्हायरस असतील थ्रिप्स माईट असतील तर सर्वच प्रकारचे बुरशीजन्य त्याचबरोबर जीवाणूजन्य विषाणूजन्य जे काय का रोग आहेत व्हायरस आणि बॅक्टेरियाने होणारे जेवढे काय रोग मग ते मिरची टोमॅटो मेथी किंबहुना वांगी त्याचबरोबर फळपिके असतील तुमची सर्वच प्रकारच्या पिकांवर जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांवर हे प्रभावीपणे काम करत असतं मग हे काय करतं की जे काय जीवाणूजन्य रोग तुमच्या साधारणपणे पिकावर आले आहेत तर त्याचा खात्मा त्या ठिकाणी करून टाकतं त्याची वाढ त्या ठिकाणी थांबवतं त्याचबरोबर हे त्याची पुनश वाढ होऊ नये म्हणून सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई कारवाई सुद्धा करत असतं तर इतकं जबरदस्त हे लायझोरस औषध असणार आहे आता त्यानंतर याच्यामध्ये आलेली दुसरी गोष्ट आहे मिट्टी साइड। तर हे मिट्टी आपल्याला अडीचशे मिली कंपनीमार्फत देण्यात आलेले आहे तर हे मिट्टी अगदी हर्बल प्रॉडक्ट आहे म्हणजे अगदी नैसर्गिक गोष्टींपासून तयार केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये निमतेल आणि धोत्र्याचा अंश असल्यामुळे हे अगदी नैसर्गिक शंभर टक्के सुद्धा आहे तर हे नेमकं काय काम करतं तर हे काम करतं विविध प्रकारच्या किडींवर मग तुमची पांढरी माशी असेल बोंड आळे असेल किंवा तत्सम प्रकारच्या आळ्या असतील कुठल्या प्रकारचे पतंग असतील त्याचबरोबर सर्वच प्रकारचे किडे मग त्यामध्ये माईट्स येतात थ्रिप्स येतात तर यांच्यावर जबरदस्त त्या ठिकाणी हे काम करत असतं त्यांचा नायनाट करण्याचं काम हा अगदी नैसर्गिक प्रॉडक्ट म्हणजेच मिट्टी साईड करत असतं आता यानंतर याच्यामधला तिसरा आणि शेवटचा प्रॉडक्ट जो आहे नॅनो एन पी के ज्याच्यामध्ये प्रमाण आहे एकोणावीस 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 म्हणजे नायट्रोजन एकोणावीस फॉस्फरस एकोणावीस साधारणपणे हा नॅनो एन पी के हा साधारणपणे हा मायक्रो का काम करतो तर हा नॅनो एन पिके जे काय झाडांची अपुरी झालेली वाढ असेल फुटव्यांची वाढ असेल फळांची ग्रोथ असेल व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल तर सर्वच प्रकारची वाढ हा त्या ठिकाणी घडून आणत असतो पिकांमध्ये तजेलदारपणा घडून आणत असतो जे काय तुमचे टोमॅटो मिरची वांगे विविध प्रकारचे फळबागाचे जे काय पिके असतील कोबी फ्लावर इत्यादी सर्वच प्रकारची पिके असतील तर त्यांच्यामध्ये तजेलदार प्राणा त्या ठिकाणी आणत असतो आणि त्यामुळे एकंदरीतच मार्केटमध्ये तुमच्या मालाला जास्त भाव त्या ठिकाणी भेटत असतो तसेच उत्पादनसुद्धा वाढवण्याचं काम करत असतो मग आता बघूयात की यांचा वापर नेमकं कशा पद्धतीनं करायचा असतो तर सर्वप्रथम जाणून घ्या की हा जो काय पूर्ण कोर्स आहे म्हणजेच साधारणपणे हे तिन्ही गोष्टी ह्या मात्र एका एकरासाठी आपल्याला वापरायच्या असतात मग आता सर्वप्रथम काय करायचं आहे शंभर लिटर पाणी त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला हे लायझोरस एक ग्रॅम त्या ठिकाणी टाकायचं असतं त्याचबरोबर त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये ॲक्टिव्हेटर हे पन्नास मिलीचं मिश्रण त्या ठिकाणी टाकायचं असतं व्यवस्थित त्याला ढवळायचं असतं त्यानंतर त्या ते झाल्यानंतर तुम्हाला मिट्टी साईड दोनशे पन्नास एम एल त्याच पाण्यात त्या ठिकाणी टाकायचं असतं त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं असतं आणि सर्वात शेवटी हा नॅनो एन पी के त्या ठिकाणी मिसळायचा असतो आणि हे सर्व मिसळल्यानंतर ते मिश्रण अगदी व्यवस्थितपणे आपल्याला ढवळून घ्यायचं असतं तर हे जे काय शंभर लिटरचं तयार द्रावण असेल तर हे पूर्ण एका एकरासाठी असेल मग तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती करत असू द्या फळबागांची शेती करत असू द्या किंवा पारंपरिक शेती करत असू द्या सर्वच प्रकारच्या पिकांवर याचा वापर तुम्ही करून नक्कीच याच्यामार्फत जबरदस्त रिझल्ट घेऊ शकता मग आता याची फवारणी करताना एक चार पाच पंपाचा फवारणी तुम्हाला करावी लागेल याची फवारणी करत असताना दोन प्रमुख गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात पहिली गोष्ट म्हणजे काय की याची फवारणी एकतर लवकर सकाळी किंवा थोडीशी उशिरा संध्याकाळी करायची असते म्हणजे उन्हाच्या टायमिंगमध्ये याची फवारणी करू आणि दुसरी महत्वाची याच्यामध्ये खबरदारी अशी घ्यायची असते की हे मिश्रण फवारण्याआधी चोवीस तास आणि मिश्रण फवारल्यानंतर चोवीस तास कुठलंही मिश्रण तुम्हाला फवारायचं नसतं तर ह्या दोन काळजी याच्यामध्ये घ्यायच्या असतात तर मित्रांनो आम्ही या तिन्ही औषधांचा वापर आमच्या मिरचीच्या प्लॉटवर केला आहे आम आमच्या मिरचीच्या प्लॉटला तुम्ही बघू शकता बऱ्याचशा काळी अळी हिरवी अळी आणि व्हायरसचासुद्धा थोडासा प्रादुर्भाव झाला होता बरेचसे पानं त्या ठिकाणी तुम्ही इन्फेक्ट झाले त्याच्यामध्ये बघू शकता शेजारच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये व्हायरसचंसुद्धा प्रमाण झालेलं होतं आणि कदाचित आम्हाला भीती होती की ते आमच्या त्या ठिकाणी शेतावर येतं की काय म्हणून तर त्याकरता आम्ही हा प्रयोग त्या ठिकाणी करून बघितला होता तर आम्हीसुद्धा त्याची फवारणी त्या ठिकाणी केलेली आहे फवारणीचा साधारणपणे एक रिझल्ट आम्ही इथून पुढे तुम्हाला दाखवतो आहे की नेमकं काय परिणाम याने झालेला आहे ते फवारणी केल्यानंतरच काही अगदी कमी कालावधीतच हो म्हणजे एक सात आठ दिवसामध्येच बऱ्याच ठिकाणी जे काय त्या ठिकाणी आळ्यांचं जे काय खाल्लेली पानं होते त्या ठिकाणी नवीन पानं त्या ठिकाणी उगलेले आहेत त्याचबरोबर जी काय मरगळलेली काही रोपं होती तर ती सुद्धा अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी तरारून उभी राहिली आहे आणि साधारणपणे अगदी टवटवीत पानं आलं आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथसुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय आळ्यांचं प्रमाण होतं ते अगदी कंट्रोलमध्ये आले आहे व्हायरससुद्धा एक दोन झाडांना आम्हाला दिसला होता बोकड्या वगैरे तर त्याचंसुद्धा प्रमाण अतिशय कमी त्या ठिकाणी झालं आहे तर माझ्यामध्ये तरी हे औषध अगदी व्यवस्थित आहे रिझल्ट याचा चांगलाच आहे आता चांगल्या रिझल्टसाठी कंपनीने रिकमेंड असं आहे की ज जवळजवळ वीस पंचवीस पंचवीस दिवसाच्या अंतरामध्ये हे तुम्ही कायमस्वरूपी जर मारलं तर लवकरात लवकर, लवकर तुम्हाला रिझल्ट दिसून येईल आणि नक्कीच तुमचं उत्पादन जबरदस्त रीतीने वाढल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हा जर प्रॉडक्ट तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल किसान फॉर फॉरव्यूवरनं तुम्ही हे त्या ठिकाणी ऑर्डर करू शकता याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यांचं ॲपसुद्धा आहे त्या ॲपवर जाऊनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ह्याची ऑर्डर त्या ठिकाणी देऊ शकता घरपोच होम डिलिव्हरीमध्ये हे मिळू शकतं त्याचबरोबर तुम्ही याला ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा ॲग्री ॲपवरून सुद्धा त्या ठिकाणी मागवू शकता तर अगदी जबरदस्त पॉवरफुल विषमुक्त हे त्या ठिकाणी औषध शेतकऱ्यांसाठी रामबाण उपाय त्या ठिकाणी ठरणार आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा धन्यवाद